नमस्कार, संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं स्वागत. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा जलद आढावा घेऊयात संवाद सुपरफास्ट. भारतीय राजकारणात स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवणारे तसेच धुरंधर व्यक्तिमत्व, कणखर पंतप्रधान अशी प्रतिमा निर्माण करणारे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालंय. देशभरात शोकाकुल वातावरणात सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात आली. खोपोली शहरातही भारतीय जनता पार्टी आणि अन्य राजकीय पक्षांच्या वतीनं दीपक चौकात स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित बहुसंख्य नागरिकांनी या पितृतुल्य व्यक्तिमत्वाला खोपोली शहरातील बाजारपेठ स्वयंस्फूर्तीनं बंद करत आदरांजली वाहिली आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तस्करीचं 3 कोटी सोनं जप्त करण्यात आलंय. महसूल संचालनालय आणि पुणे सीमा शुल्क यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. यामध्ये 3 कोटींची एकूण 10 किलो 175 ग्रॅम वजनाची 86 सोन्याची बिस्किटं जप्त करण्यात आली आहेत. दुबईहून पुण्यात तस्करीचं सोनं आणलं जाणार आहे अशी गुप्त माहिती मिळाली होती आणि त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. प्रवाशांची आणि विमानतळावर सगळीकडे कसून शोध घेतल्यानंतर पुरुषांच्या स्वच्छतागृहामधील कचऱ्याच्या पेटीत हे सोनं आढळून आलंय. याबाबत आता अधिक तपास सुरू आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका सेवानिवृत्त अभियंतानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. इचलकरंजी सांगली रस्त्याच्या कडेला उभारलेल्या होर्डिंगच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन ही आत्महत्या करण्यात आली. 65 वर्षीय मल्लिकार्जुन दोडामणी असं आत्महत्या केलेल्या इसमाचं नाव असून ते राज्य वीज वितरण कंपनीचे सेवानिवृत्त अधिकारी होते. सकाळी मॉर्निंग वॉकला जातो असं सांगून ते घरातून बाहेर पडले आणि रस्त्याच्या कडेला होर्डिंगला दोरीच्या सहाय्यानं गळफास घेतला. दरम्यान आत्महत्या का केली याचं ठोस कारण समोर आलं नसून याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. धनेगाव येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदार आणि इतरांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना अखेर पकडण्यात आलंय. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील चिंचपूर परिसरातून आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. अटक केलेल्या 4ही आरोपींना न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. 11 ऑगस्ट रोजी वाळू तस्करांवर कारवाईला केलेल्या तलाठी शिवाजी हजारे यांच्यासह तहसीलदार विशाल नाईकवडे यांच्यावर वाळू तस्करांनी हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली होती. शिरूर तालुक्यातील रामलिंग येथे शॉक लागून एकाचा मृत्यू झालाय. संतोष नाना जामदार असं मृत्युमुखी पडलेल्या इसमाचं नाव आहे. संतोष हे आज दुपारी त्यांच्या घरासमोर पाण्याचा मोटार जोडत होते. त्यावेळी उच्च दाबाच्या विजेचा त्यांना धक्का बसला. घरच्यांनी त्यांना उपचारासाठी शिरूरच्या खासगी रुग्णालयात आणलं. मात्र त्याआधीच संतोष जामदार यांचा मृत्यू झाला होता. याबाबत शिरूर पोलीस स्थानक अधिक तपास करत आहे. संकेतस्थळावर लग्नाची नोंदणी केलेल्या महिलेला लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना समोर येते. फिर्यादीनुसार आरोपी तरुणावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. पीडित महिला घटस्फोटीत असून लग्नासाठी तिनं संकेतस्थळावर नोंदणी केली होती. यातून आरोपी रमेश सोनकांबळे याच्याशी तिची ओळख झाली. रमेशनं लग्नाचा आमिष दाखवत तिला पुण्याला बोलावलं आणि तिथे आपल्या मित्राच्या रूमवर त्यानं पीडितेवर बलात्कार केला. मात्र लग्नासाठी टाळाटाळ करू लागला. याबाबत गुन्हा दाखल झाला असून आता पोलीस अधिक तपास करत आहेत. नगर तालुक्यातील अरणगाव ते वाळकी मार्गावर बाबुर्डी घुमट येथे भीषण अपघात झालाय. काल सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकीमध्ये झालेल्या या अपघातात एका दुचाकीस्वार ठार झालाय. दुचाकीस्वार ठार झाल्यानं संतप्त नागरिकांनी स्कॉर्पिओ पेटवली. यानंतर काही काळ तणावही पाहायला मिळाला. दुचाकीस्वार सोमनाथ धर्माजी परभाने यांना गाडीची धडक लागल्यानं त्यांचा मृत्यू झाला. याबाबत परिस्थिती निवळली असून पोलीस अपघाताची चौकशी करत आहेत. नाकात अडकलेली एक काडी तब्बल 6 वर्षानंतर काढण्यात आली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी अतिशय गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली आहे. सूरज सवंत हा 15 वर्षीय मुलगा 6 वर्षांपूर्वी झाडावरून पडला होता. त्यावेळी डोळ्यावाटे एक काडी त्याच्या नाकात गेली होती आणि 6 वर्ष ती तशीच होती. अखेर नाक दुखू लागल्यानं सिटी स्कॅन केल्यावर ही बाब समोर आली आहे. 6 वर्ष नाकात असलेली ही काडी आता बाहेर काढण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर सूरज सवंत याची प्रकृती स्थिर आहे. गेल्या 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा जोर धरल्यानं पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या 4 धरणांमधील पाणी साठा 95% पोहोचलाय. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्यही सुखावलाय. दरम्यान एकीकडे पाण्याची मुबलकता वाढली असली तरी बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यांमध्ये मात्र अजूनही समाधानकारक पावसाअभावी पाणी टंचाई जाणू लागली आहे. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आप
आपलं चॅनल।